रश्मी ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट केल्याबद्दल भाजप पदाधिकारी जितेन गजारियावरील कारवाईचा प्रकार ताजा असतानाच आता आणखी एक अटक झाली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल नवी मुंबईत एका भाजप पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे संदीप म्हात्रे असं या भाजप कार्यकर्त्याचं नाव असून मुख्यमंत्र्यांवर टीका करणारी पोस्ट त्याने सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा प्रयत्न केला होता या आक्षेपार्ह पोस्टमुळे काही शिवसैनिकांनी कोपरखैराणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला या प्रकरणी पोलिसांनी कलम अ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून संदीप याला अटक करण्यात आली आहे संदीप म्हात्रे यांची पत्नी कोपरखैराणे भागात नगरसेविका आहेत तर म्हात्रे देखील कोपर खैराणे भागात त्यांच्या सामाजिक कार्यामुळे प्रसिद्ध आहेत पण त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल केलेली आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही शिवसैनिकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला त्यावेळी म्हात्रे यांनी माफी मागण्यास नकार दिला तर म्हात्रे यांच्या काही नातेवाईकांनी शिवसैनिकांची माफी मागितली होती पण संदीप म्हात्रे यांनी माफी मागितली नाही त्यामुळे शिवसैनिकांना पोलीस ठाणे गाठावं लागलं राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कामगारांचा संप सुरू आहे दरम्यान आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर केलेल्या कारवाईबाबत मोठं विधान केलंय आम्ही एस टी कर्मचाऱ्यांना चार वेळा कामावर हजर राहण्याची आणि कारवाई मागे घेण्याबाबत संधी दिली मात्र यानंतरही कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत त्यामुळे आता या कामगारांवरील कारवाई मागे घेण्यात येणार नाही असं मत परब यांनी सोलापुरात व्यक्त केलंय परब म्हणाले आम्ही आमच्याकडून दोन नाही तर चार पावलं पुढे गेलो मी एस टी कामगारांवर कारवाई होणार नाही यासाठी चार वेळा संधी दिली होती या बाबतीत वेळोवेळी आवाहन करूनही एस टी कामगार कामावर परतले नव्हते आता कर्मचाऱ्यांनी अगोदर कामावर रुजू व्हावं त्यानंतर कोणाशीही बोलणी करायला सरकार तयार आहे ज्या एस टी कामगारांवर आता कारवाई करण्यात आलेली आहे ती मागे घेण्यात येणार नाही यानंतरही ते आंदोलन मागे घेत नाहीत याचा अर्थ एस टी कामगारांचे आंदोलन चुकीच्या दिशेने भरकटत चालले आहे असं परब यांनी यावेळी सांगितलं राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढला असून कोरोना झपाट्याने वाढ होत आहे गुरुवारी एकट्या मुंबईमध्ये हजारांपेक्षा अधिक रुग्ण आले आहेत दरम्यान वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्य सरकारकडून काही निर्बंध लागू करण्यात येत आहेत यावरून भाजप आमदार अतुल भातकळकर यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलाय तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे भातकळकर यांनी म्हटले राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पुन्हा एकदा सरकारकडून निर्बंध लावण्यात येत आहेत मात्र निर्बंध नेमके काय असतील याबाबत महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याची टीका त्यांनी केली आहे रावणासारखं दहा तोंडाने बोलणारे आणि चालणारे हे सरकार आहे निर्बंधांच्या नावाखाली जनतेमध्ये दहशत निर्माण केली जात असल्याचे त्यांनी म्हटलंय कोरोनामुळे जर मुंबईत लॉकडाऊनची घोषणा केली तर जनतेचे अतोनात नुकसान होणार असून या नुकसानाची जबाबदारी कोण घेणार असा सवालही त्यांनी केलाय त्याचबरोबर लॉकडाऊन मध्ये नुकसान झाल्यास सरकारने मदत करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेच्या त्रुटीचे प्रकरण हा ठरवून केलेला डाव आहे पंतप्रधानांचा कार्यक्रम अचानक का रद्द करण्यात आला त्यामागे काय हेतू होता असा प्रश्न उपस्थित करून पंजाबमधील घटनेनंतर भाजप नेत्यांची वक्तव्ये व पंतप्रधानांचे जिवंत परत आलो हे विधान आणि त्यानंतर राष्ट्रपतींची भेट घेणे हे पाहता शेतकरी आंदोलनामुळे गेलेली पथ सुधारण्यासाठी भाजपने हे सर्व ठरवून केल्याचं स्पष्ट दिसत असून मोदी व भाजपने राजकीय फायद्यासाठी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे असा हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी चढवलाय पटोले म्हणाले पंतप्रधान हे देशाचे आहेत त्यांची सुरक्षा ही अत्यंत महत्वाची असून हो त्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये या प्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांनी सविस्तर प्रकाश टाकलेला आहेच परंतु भाजपाकडून जाणीवपूर्वक याला राजकीय रंग देत काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय या घटनेला भाजपने एक इव्हेंट बनवलंय पंतप्रधानांची सुरक्षा ही एसपीजीकडे कडे असते तसेच अनेक महत्वाच्या केंद्रीय यंत्रणा त्यात सहभागी असतात म्हणून भाजपाने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरासमोरच आंदोलन करून त्यांना जाब विचारावा अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे कोरोना विरोधातल्या लढाईतलं दुसरं सर्वात महत्वाचं शस्त्र म्हणजे मास्क याच मास्कमुळे कोरोनाचा थेट संसर्ग रोखणं शक्य आहे म्हणूनच राजकीय नेत्यांनी देखील मास्कचा वापर करण्याचा सल्ला दिलाय भारतात या मास्कच्या वापरात मुंबई शहराचा प्रथम क्रमांक लागतोय मुंबईतील शहात्तर पूर्णांक अठ्ठावीस टक्के लोक हे मास्कचा वापर करतात तर पुण्यातील तेहतीस पूर्णांक साठ टक्के लोक मास्कचा वापर करतात असं डिजिटल इंडिया फाउंडेशनच्या एका सर्वेक्षणातून समोर आलंय देशातल्या अकरा शहरांमध्ये सत्तावीस दिवस हे सर्वेक्षण झालं तेवीस नोव्हेंबर ते एकवीस डिसेंबर दोन हजार एकवीस या कालावधीत नऊशे अकरा जणांच्या मुलाखती झाल्या आणि त्यानंतर अकरा शहरांमधल्या मास्क वापरणाऱ्यांची आकडेवारी समोर आली यामध्ये मुंबईत सर्वात जास्त लोक मास्कचा वापर करत असून त्यांचं प्रमाण हे शहात्तर पूर्णांक अठ्ठावीस टक्के इतकं आहे तर अर्धवट मास्क न घातलेलं लोकांचं प्रमाण हे सतरा पूर्णांक सत्तावन्न टक्के इतकं आहे तर सहा पूर्णांक पंधरा टक्के लोक मास्कचा वापर करत नाहीत असं या अहवालातून समोर आलंय